You're listening to ChiniMandi.com podcast. पंजाब जालंधर पोटनिवडणुकीवर होणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा परिणाम. राजस्थान अतः पेट्रोल केमला नव्या डिस्टिलरीसाठी फायनान्शियल क्लोजरची प्रतीक्षा. नुमालीगड शुद्धीकरण विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या विशाल आणि अधिक वजनदार मालवाहतुकीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद. उत्तर प्रदेश उसाच्या सर्व्हेसाठी होणार GPSचा वापर. उत्तराखंड राज्यातील 8 कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे 1557 कोटी रुपये थकीत. भारताच्या एकूण निर्यातीत 14% वाढ, 770 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आकडा. गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध सुरूच राहणार, केंद्रीय मंत्री गोयल. हरियाणा शहाबाद साखर कारखाना ऊस बिले देण्यात राज्यात अव्वल. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com आणि यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.